नमस्कार, मी डॉक्टर प्राची आपणा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत की मनगटाच्या दुखापतीसाठी काय करता येईल। जर का मनगट हे किमान एक हफ्त्यापासून दुखत असेल तर आपण त्याला बर्फाने जर शेकवलं किमान दिवसातनं 3 वेळा 15 ते 20 मिनिटांसाठी, तर त्याने मनगटाला आलेली सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी मदत होईल। आणि जर एक हफ्त्यापेक्षा जास्त वेळापासून जर ते दुखत असेल तर त्याला गरम पाण्याने शेक देखील आपण घेऊ शकतो। हे शेक घेतल्याने तिकडचे मसल्स थोडेसे रिलॅक्स होतील, तिकडे रक्तप्रवाह वाढेल आणि ते लवकरात लवकर बरं होईल। ह्यासोबतच आपल्याला बेसिक एक्सरसाइज करायचे आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया एक्सरसाइजेसना। एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी आपली जी पोझिशन आहे ती अशी असायला हवी। चेअर जी आहे ती एका टेबलच्या जवळ ठेवायची आहे आणि आपला हात जो आहे तो टेबलच्या बाहेर, मनगट टेबलच्या बाहेर येईल असं रेस्ट करून ठेवायचा आहे। त्यानंतर दुसरा हात हा जस्ट मनगटाच्या वरती ठेवायचा आणि हळूहळू हाताची पूर्ण बोटं वर घेऊन जायची आणि हळूहळू खाली करायचं आहे। तुम्हाला असं वाटलं की नाही, हा हात वर करत असताना दुखतंय, तर तुम्हाला जितकं कम्फर्टेबल आहे त्या रेंजपर्यंत जायचं आणि पुन्हा परत हात हळूहळू पूर्ण खाली आणायचं आहे। हे आपलं फर्स्ट एक्सरसाइज आहे। त्याच्या पुढच्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हात जो आहे हा सरळ करायचा आहे, पुन्हा परत हा दुसरा हात मनगटाच्या जस्ट वरती ठेवायचा आहे आणि ह्याला मनगटातनं वर घ्यायचं आहे। जितकं वर घेऊ शकतो तितकं वर घ्यायचं आहे। त्याच्या पुढच्या प्रकारामध्ये हाताला असं उभं ठेवायचं आहे जसं आपण चाकू पकडतो, सेम त्या पोझिशनमध्ये, आणि पुन्हा मनगटाच्या वरती हात ठेवून ह्याला मनगटातनं जितकं खाली घेता येईल तितकं खाली आणि वर। आता हे जे आपण एक्सरसाइजेस पाहिले हे बेसिक एक्सरसाइजेस होते। प्रत्येक एक्सरसाइज 10 वेळा किमान दिवसातनं 3 वेळा करायचं आहे आणि हे आपण सुरुवातीचा 1 हफ्ता कंटिन्यू ठेवू शकतो। 1 हफ्त्यानंतर जर पेन बेटर असेल किंवा पेन नसणार तर आपल्याला ह्याला स्ट्रेंथनिंग स्टार्ट करणं आवश्यक आहे। त्यासाठी आपण हातामध्ये 1/2 किलोचं काहीही वजन घेऊ शकतो, 1/2 लिटरची वॉटर बॉटल घेऊ शकतो, किंवा माझ्याकडे इथे हे 1/2 केजीचं डंबेल आहे ते मी घेतलेलं आहे। ते डंबेल हातामध्ये पकडून आपल्याला ह्याला हळूहळू जितकं वर घेता येईल तितकं वर घ्यायचं आहे आणि पुन्हा परत हळूहळू खाली करायचं आहे। असं आपण 10 वेळा करणार आहोत। त्यानंतरच्या पुढच्या प्रकारामध्ये ह्याला फिरवायचं आहे आणि पुन्हा मनगटातनं वर आणि खाली, हे 10 वेळा। त्यानंतर जे आपण म्हटलं चॉपिंग मूवमेंट, सुरी पकडतो, चाकू पकडतो, त्या पोझिशनमध्ये वॉटर बॉटल किंवा हे वेट घेऊन आपल्याला वर खाली करायचं आहे। आता रिस्ट सोबतच आपल्याला ग्रिप स्ट्रेंथन करणं पण फार गरजेचं आहे। त्यासाठी आपण असं एखादला खेळण्यातला सॉफ्ट बॉल येतो त्याला हातामध्ये पकडून आपल्याला स्क्वीज करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे। हे आपण 10 वेळा करू शकतो। घरातली कामे करत असताना जर मनगट फार जास्त दुखत असेल तर आपण क्रेप बँडेजचा उपयोग करू शकतो, त्याने तुम्हाला काम करत असताना फार सपोर्ट मिळेल। किंवा जसं 2-व्हीलर चालवताना सुद्धा मनगट 2-व्हीलर चालवताना सुद्धा मनगटावरती प्रेशर येतं आणि त्यामुळे सुद्धा दुखणं वाढू शकतो, तर त्या टायमात आपण हे जे असे रिस्ट बँड्स असतात त्याचा सुद्धा वापर करू शकतो। हे जे बँड्स किंवा हे जे बँडेजेस आहेत ह्या फक्त आपण जेव्हा काम करत असतो त्या टायमातच यूज करायचे आहेत। जेव्हा आपण आराम करतो किंवा झोपतो तेव्हा ते यूज करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे। आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि व्यायामांसोबत। तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या। धन्यवाद।